डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांनी 1937 एक आदेश जारी केला होता आणि या आदेशात असं म्हटलं होतं की 24 एप्रिल पासून ते 15 मे 1937 पर्यंत तांबोळी मशिदीच्या परिसरात कोणीही कुठल्याही पद्धतीचं वाद्य वाजवू नये, नमाज पडत असताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, हा त्या आदेशामागचा मुख्य उद्देश होता. पण या आदेशाचं पुणेकरांनी स्वागत केलं नाही, त्यांनी कडाडून त्याला विरोध केला आणि त्यासाठी खूप लोक एकत्र येत सोन्या मारुतीच्या मंदिरातील बारीकशी घंटा वाजवून त्यांनी त्या गोष्टीसाठी सत्याग्रहही केला. नमस्कार, मी वर्षा. लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट पुण्याची या सिरीजमध्ये पुन्हा एकदा एक नवा भाग घेऊन मी आली आहे तुमच्या भेटीला. सध्या मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा हा विषय खूप जास्त चर्चेत आहे, पण ही गोष्ट नवीन नाही आहे, कारण इतिहासातही एक अशी गोष्ट घडली होती आणि आजचा भाग आपला त्याच गोष्टीवर आधारित आहे. मंडळी, मागच्या भागात आपण उंटाडे मारुतीची गोष्ट जाणून घेतली होती, पण आजच्या भागात आपण सोन्या मारुतीची गोष्ट जाणून घेणार आहोत. सोन्या मारुती हे नाव ऐकलं की असं वाटतं की कदाचित हा मारुती सोन्याचा असावा, पण तसं नाहीये. तर या नावामागची गोष्ट काय आहे, चला बघूया. बुधवार पेठेतील सोन्या मारुती चौकातच सोन्या मारुतीचं मंदिर आहे. फडके हाऊस चौकाकडून फडके वाड्याच्या दिशेने सरळ पुढे गेलं की आपल्याला लागतो सोन्या मारुती चौक. याच चौकात आहे हे सोन्या मारुतीचं मंदिर. मंडळी, गोष्ट पुण्याच्या 8व्या भागामध्ये आपण बघितलं होतं की गावकुसाची दुसरी मुख्य वेस असलेली केदार वेस फडके हौद चौकाजवळच कुठेतरी होती आणि त्याच भागात आपण हेही बघितलं की कसबा पेठ आणि रविवार पेठ कशी विभागली गेली होती. जर हे एपिसोड तुम्ही बघितले नसतील तर वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी रविवार पेठेचा उल्लेख का केला, तर रविवार पेठ ही व्यापाऱ्यांची पेठ म्हणून ओळखली जाते. सराफांची मोठ्या प्रमाणावर दुकानं या पेठेमध्ये त्या काळी वसली होती आणि ती आजही आपल्याला तिथे पाहायला मिळतात. या पेठेला लागूनच आहे बुधवार पेठ. सराफांची ही दुकानं हळूहळू बुधवार पेठेकडे विस्तृत झाली आणि बुधवारच्या काही भागात सराफांची दुकानंही तयार झाली. सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांच्या परिसरात असलेला मारुती म्हणून या मारुतीला सोन्या मारुती असं नाव पडलं. आता या मंदिरात घडलेला एक किस्सा मी तुम्हाला सांगते, जो आज चर्चेत असलेल्या विषयांशी मेळ खातो. डॉक्टर श्यामराव महाजन लिखित पुणे शहरातील मंदिरं या पुस्तकातील माहितीनुसार पुणे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांनी 1937 एक आदेश जारी केला होता आणि या आदेशात असं म्हटलं होतं की 24 एप्रिल पासून ते 15 मे 1937 पर्यंत तांबोळी मशिदीच्या परिसरात कोणीही कुठल्याही पद्धतीचं वाद्य वाजवू नये, नमाज पडत असताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, हा त्या आदेशामागचा मुख्य उद्देश होता. पण या आदेशाचं पुणेकरांनी स्वागत केलं नाही, त्यांनी कडाडून त्याला विरोध केला आणि त्यासाठी खूप लोक एकत्र येत सोन्या मारुतीच्या मंदिरातील बारीकशी घंटा वाजवून त्यांनी त्या गोष्टीसाठी सत्याग्रहही केला आणि या घटनेसाठी त्यावेळी अनेक लोकांना तुरुंगातही टाकण्यात आलं होतं. त्यावेळेचे प्रसिद्ध नेते आणि वकील लक्ष्मण भोपटकर यांनी देखील या सत्याग्रहामध्ये सहभाग नोंदवला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेगडेवार हे देखील त्या काळात पुण्यामध्ये आले होते एका परिषदेसाठी. त्यावेळी देखील त्यांनी 13 मे 1937 या मंदिरातील घंटा वाजवून आपला सक्रिय सहभाग या सत्याग्रहामध्ये नोंदवला होता. डॉक्टर हेगडेवार यांना यासाठी 25 रुपये त्यावेळी दंड ठोठावण्यात आला होता. मात्र त्यांचा हा दंड प्रसिद्ध वकील ना गो अभ्यंकर यांनी भरून काढला होता. सोन्या मारुतीचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.